नमस्कार, कारवार न्यूजला तुम्हाला स्वागत करता। रामनगर कॅनरा बँक स्थापना दिनानिमित्त रामनगरात मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण केले। रामनगरातल्या कॅनरा बँकेच्या 116 व्या स्थापना दिनानिमित्त रामनगरातल्या सरकारी हॉस्पिटलात आणि पोलीस स्टेशनात मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण केले। तसेच रामनगरातल्या बँकात येईल्या लोकांना मास्काचे वितरण केले। या टायमार बँकेचे व्यवस्थापक ललित कुमार हेमी सांगले, सरकारी हॉस्पिटलातले डॉक्टर आणि कर्मचारी तसेच पोलीस स्वतःला जीवाची पर्वा करनसताना सेवा करते असत, तस म्हण कोरोना नियंत्रणात येईल तेमगेल करतल तितलं सन्मान कमी असा, असे हेमी सांगले। या टायमार बँकेचे कामगार तसेच इतर अनेक लोक उपस्थित आशिले। अमदावडी ग्रामपंचायती वतीन अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना आहार किट दिले। कारवार तालुक्याच्या अमदळी ग्रामपंचायती वतीन ग्रामपंचायती स्वतः स्त्रोत्राचे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांक समर्पित आशिले अनुदान उपयोग करून कोरोना लॉकडाऊन सीलडाऊन मिनी कंटोनमेंट झोन लागू आशिले त्यांना त्रासात आशिल्या अमदळी ग्रामपंचायती भागाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबाक आहार धान्याचे किट दिले। या कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष रवी दुर्गेकर, सदस्य देवानंद चंडेकर, दत्तात्रय गौडा, प्रकाश पडती, पुरुषोत्तम गौडा, राजेश मडिवाळ आणि इतर सदस्य उपस्थित आशिले। या वेळाचेर अनारोग्यान आशिल्या युवकाक आणि विद्यार्थी एकल्याक धनसहाय केले। टोटल 85 अनुसूचित जातीच्या कुटुंबाक आहार किट दिले। या गावात आज सकाळी एक सैर येलो, सकाळी उठील त्यांना या सैराक पळून गावचे लोक भिले। हो सैर कोण आणि हो गाव खंचे हे पळवच्या खातीर पळया ही स्टोरी। उत्तर कन्नड जिल्ह्याच्या दांडेली तालुक्यातल्या कोगिलबन गावात आज सकाळी मानगे येले। काळी नईच्या किनाऱ्याचेर आशिल्या कोगिलबन गावात नईतल्या नईले होड मानगे अर्ध तासापेक्षा जास्त वेळ गावच्या रस्त्यान फिरतेत राहून स्थानिक लोकांक भयेच्या वातावरणात दवरले। सकाळी उठील त्यांनाच गावात मानगे येईल बदल विषय ऐकून भिल्ली लोक घरातल्या बाहेर येऊन रस्त्यावर फिरते आशिल्या मानग्यालो व्हिडिओ आपल्या मोबाईलात करू लागले। घंटे मुंजाने समयदल्लि नगरदल्लि मोसळे बंदु तुंबा सार्वजनिकर आतंकवाद विषय आगिदे, याकंद्रे इदु सुमारु 2-3 ಸಲ ಬಂದಿದೆ। ಇದೇ ತರ ಬೆಳಗ್ಗೆ ಮುಂಜಾನೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಜನಜಂಗುಳಿ ಕಡಿಮೆ ಇರುತ್ತೆ, ಅದೇ ತರ ಏನಾದರೂ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬಂದಿದ್ರೆ ತುಂಬಾ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಿತ್ತು। ಸೊ ಹಂಗಾಗಿ ಅರಣ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಬೇಕು, ಮತ್ತೆ ಬಂದಂತ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೂ ಕೂಡ ಯಾವುದು ತೊಂದರೆ ಆಗದಂಗೆ ಅವರು ನದಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಟ್ರೆಂಚನ್ ನೋಡಿದು ಅವ್ರಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕು। ದಾಂಡೇಲಿ ಕಾಳಿನಹಿತ್ ಖೂಬ್ ಇತ್ಲಿ ಮಾನ್ಗೆ ಅಸಾತ್ ಪೈಲ ಹಂಗಾ ಕ್ರೊಕೊಡೈಲ್ ಪಾರ್ಕ್ ಬಿ ಕೆಲ್ಲೆ ಭರ್ಪೂರ್ ಪ್ರವಾಸಿ ಹಂಗಾ ಮಾನ್ಗೆ ಪಳೋಕ್ ಎತ್ತಾಲೆ, ಪಣ 10 ವರ್ಷ ಪಾಟಿ ಯಾ ಪಾರ್ಕಾತ್ ಭಾನಗಡ ಜಲಿ ನಂತರ ಹಂಗಾ ಪ್ರವಾಸಿ ಲೋಕಾಕ್ ಯೆವಚೆ ಬಂದ್ ಕೆಲೆ। ಆತಾ ಬಿ ಕಾಳಿನಹಿಚ್ಯಾ ಥೋಡೆ ಭಾಗಾತ್ ಮಾನ್ಗೆ ದಿಸೂನ್ ಎತ್ತಾತ್, ಕಾಳಿನಹಿಚ್ಯಾನ್ ವಾಟ್ ಚುಕೂನ್ ಮಾನ್ಗೆ ಗಾವಾತ್ ಎತ್ತಾತ್। आज मानगे गावात येईल बदल स्थानिक लोकांनी ताबडतोब वन खात्याचे अधिकारी माहिती दिले। वन खात्याचे अधिकारी जाग्यावर येऊन मानगे परत काळी नाही तोचू सारखे केले। तालुकिन कोगिलबन ग्रामपंचायती व्याप्तियलि इंदु बेळगे नाडी जात्रद मोदले ओंदु जनवसति प्रदेशक्के बंदित्तु। सुमारु 7 गंटेगे नडेदिरुवंत सार्वजनिकरु कडिमे इद्दरु, ಕೆಲವು ಮಕ್ಕಳು ಆ ಮೊಸಳೆ ಹಿಂದೆ ಹೋಗಿ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮೊಸಳೆಯನ್ನು ಓಡಿಸೋಕ್ಕೆ ನದಿಗೆ, ಅದು ಅರ್ಧ ಗಂಟೆ ನಂತರ ಹೋಗಿದೆ। ಇದು ಇದು ದಾಂಡೇಲಿ ಏನಿದೆ ಕಾಳಿ ನದಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನದಿ ಹರಿಯುತ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಮೊಸಳೆಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಅಧಿಕವಾಗಿದೆ, ಆಗಾಗ ಜನವಸತಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ದಾಂಡೇಲಿ ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲು ಮತ್ತು ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮೊಸಳೆಗಳು ಜನವಸತಿ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಬರೋದು ಆಗಾಗ ನಮಗೆ ಗಮನಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ। ಆದರೆ ಇದುವರೆಗೆ ಮೊಸಳೆ ಜನವಸತಿ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಬಂದ ಜನರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಒಂದು ಸಂತೋಷದ ವಿಷಯ। काळीनहीच्यान मानगे गावात येऊन रस्त्यान गावभर फिरल्यार बी कोणाक बी कितें त्रास केला ना ते ताच्छर्य, पण कोगिलबन गावात आपेन जाल्लो तेयलो हो अतिथी सगळ्या लोकांक भयच्या वातावरणात दवरलो आणि लोकांक भय दाखयली। असले अतिथी परत गावात येऊचे नाका असे स्थानिक लोक मागतात। Okay।
इतना सामने से करा है इसके वीडियो बहुत सामने से करा है माड़ा को नहीं तरी पटना यार हाँ नो हरियाणा तालुक्याच्या कुपोषणाशिल्या गुडघ्याक ओळखून व्ही आर देशपांडे मेमोरियल ट्रस्ट वतीन न्यूट्रिशनल मेडिकल किट दिले. कोरोना थर्ड वेव येऊच्या भय आशिल्यान व्ही आर देशपांडे संस्थापन दिवसाच्या निमित्तान आयोजित केल्या कार्यक्रमात हरियाणा तालुक्याच्या सुमार 50 जास्त कुपोषणीन आशिल्या भुरग्याक न्यूट्रिशन मेडिकल किट दिले. उत्तर कन्नड जिल्ह्यात 186 भुरगी खूप प्रमाणात कुपोषणीन असात आणि 4,000 जास्त भुरगी साधारण कुपोषणीन असात. असले भुरग्याक आरोग्यवंत करूक आणि तेमगेल्या देहात रोग निरोधक शक्ती वाढवूक मुखार येयल्या जिल्हा पंचायतीक व्ही आर देशपांडे ट्रस्टा वतीन मदत करतले. तसेच ट्रस्टा वतीन आज पहिले टप्प्यात भुरग्याले तपासण करून मेडिकल किट दिले. मुखारल्या दिवसाक मुंडगोड आणि जोड्या तालुक्यात बी महिन्या एक पटी तपासण करून मेडिकल किट दितले असे हळियाळ MLA RV देशपांडे हेमी सांगले. ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಅವರ ಯಶೋಗಾಥೆಯನ್ನು ತಮ್ಮ ಮುಂದೆ ಮತ್ತವರು ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರ ಇಲ್ಲದೆ ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಸರಿಯಾಗಿ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಟ್ರಸ್ಟ್ ಮುಖಾಂತರ ಇದರ ಬಗ್ಗೆ ವಿವರವಾದ ಮಾಹಿತಿ ತಂದು ನಮ್ಮ ಟ್ರಸ್ಟು ನಮ್ಮ ಕೆಲವು ಸ್ನೇಹಿತರು ಈ ಮಕ್ಕಳಿಗೆ 6 ಕಾಲ ಪೌಷ್ಟಿಕಾಹಾರ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇದು 1 kit 2 3 ಆ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತು ಸಾಂಕೇತಿಕವಾಗಿ 10 ಇವತ್ತು ಪೌಷ್ಟಿಕಾಹಾರ ಕಿಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ವಾಹನ ಯೋ ಅಚೂಕ ಜಾಯನ ಅಶೆ ವಯ ಬಂದಿಲ್ಲ ಆರಾಮ ನಜಲ್ಲ ಏಕ ವೃದ್ಧ ಮಹಿಳೆ ಕುಚೇತ್ ಬಸೋನ್ ಉಠೋನ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಥೈಡಿಲ್ ಘಟನಾ ಕಾರವಾರ ತಾಲೂಕೆಚ ದೇವಾಡ ಹಿಂಗಾ ಘಡ್ಲಿ. ಕಾರವಾರ ತಾಲೂಕೆಚ ಅಸ್ನೋಟಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಭಾಗಾಯೋಚೆ ಮಧ್ಯವಾಡ ಹಂಗಾ ಏಕ ವೃದ್ಧ ಮಹಿಳೆ ಕುರ್ಚೇಚರ್ ಬಸೋನ್ 4 ಲೋಕಾನ್ ಉಠೋನ್ ಅರ್ಧ ವಾಟೇಚರ್ ಹಾಡಿಲ್ಲ ವಿಡಿಯೋ ಆತ ಸಗಲೆ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಗ್ರೂಪಾತ್ ವೈರಲ್ ಜಾಲಾ. ಅನಾರೋಗ್ಯ ನಶಿಲ್ಲ ಏಕ ವೃದ್ಧ ಮಹಿಳಾ ಚಮಕೂಕ್ ಸಾಧ್ಯ ಜಾತಿ ನಾ ಆಶಿಲ್ಲಾನ್ आणि या भागात वाहन वचूक वाट ना झाल्यान स्थानिक लोकांनी उठून हाडले आणि स्थानिक एक व्यक्तीन वाहन वचून इजस कन घेऊन वय बांधील बदल एक व्यक्ती आरोप कन घेऊन व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल झाला. ह्याच्या बदल स्थानिक संस्थेन म्हटल्यार ग्रामपंचायती अधिकारीन आणि लोकप्रतिनिधीन पळवून घेऊन क्रम घेऊक जाय असे खूप लोक मागणी करते असतात. चिकबड्या वयली कारवार तालुक्याच्या अस्नोटी ग्रामाच्या मध्यवाडा चिकबड्या वयली ही परिस्थिती. हिंगा ब्रिटिशा काळातल्यान हे लोक रावतात आणि ह्या मनशाल्या ह्या बायल मनशाल्या घरातलो बाळकृष्ण पुरुषोत्तम साळुंके त्याका त्यांना राव बहादूर म्हणून डिग्री दिली ब्रिटिशान आणि तेगेली ह्या 80 बायलेची ही परिस्थिती. ही परिस्थिती झाला हे पळया हे बघ हे पळया. राजपोटी परिस्थिती शिर्शी तालुक्याच्या बनवासी पोलीस स्टेशनच्या भागात येतल्या एक गावात रात्रीन देवस्थानात चोरी करतल्या एका आरोपीक बनवासी पोलिसान अटक केली. बनवासी पोलीस स्टेशन भागात सुमार 2 देवस्थानाचे काणके पेटी आणि देवाली भांगराची दागिन चोरील्या प्रकरणात बनवासी पोलिसान हानगल मूळ निवासी श्रीधर बंडीवड्डर हका अटक केले.
21 वर्ष वयाचो श्रीधर हानगलच्यान शिर्शीत येवन बारीक सारीक चोरी करतालो. सद्याक देवस्थानां बी चोरूंक लागिल्लो. बनवासी भागाचे श्री काळीकांबा आनी श्री कानेश्वरी देवस्थान चोरी करून भांगराचे दागिन चोरिल्लो. पुलीस चोराल्या शोधेक लागिले. अखेरेक पुलिसान चोराक सोदून काडून यश मेळिले. आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 59 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली. आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 59 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली. त्यापैकी कारवारात 9, अंकोला 1, कुमटा 18, होन्नावर 15, भटकळ 7, शिर्शी 4, सिद्धापूर 1, यल्लापूर 1 आणि मुणगोडात 3 पॉझिटिव्ह केसेस मिळाली. आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्याभितर 51,744 कोरोना केसेस मिळाली. त्यापैकी 50,479 लोक ट्रीटमेंट घेऊन बरे झाले आणि 559 लोक अजूनही ट्रीटमेंट घेते असतात. आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्याभितर 706 लोकांना कोरोना पायान मरण झाला. आयच्या इतल्या न्यूज मुकालण्याच्या खातीर पळयत रवा कारवार न्यूज कोकणी. देव बरं करू. कारवार न्यूजा खातीर सबस्क्राइब करा आणि डेली न्यूजा खातीर बेल आयकॉन प्रेस करा.